नमस्कार, नेहा चॅनलमध्ये मी नेहा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, करायला अतिशय सोपा असा हार्ट शेपचा व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेल्वेट केक. हा क्रीमचा केक नाही आहे, प्लेन केक आहे, त्यामुळे कोणीही खाऊ शकतं. एकदम सोपा असा केक आहे. तुम्हीही हा केक बघितल्यानंतर नक्की करून बघाल याची मला खात्री आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रेड वेल्वेट केक बनवण्यासाठी मी इथे हार्ट शेपचा म्हणजेच बदामाच्या आकाराचा केक टीन घेतलेला आहे आणि त्याच आकाराचा बटर पेपरसुद्धा कट करून घेतला आहे. आधी आपण टीनच्या बॉटमला थोडंसं तेल लावूया. आता हा कट केलेला बटर पेपर ठेवूया त्याच्यामध्ये. बटर पेपरला सुद्धा आपण ग्रीस करून घ्यायचे तेलाने. अशा प्रकारे आपण टीन आधीच केकचं मिश्रण तयार करण्याच्या आधीच केकचा टीन तयार करून ठेवलेला असला की आपली नंतर घाई होत नाही, त्याच्यामुळे हा आधीच केक टीन तयार करून ठेवायचा केक बेक करण्यासाठी. इथे मी असं एक मोठं पातेलं घेतलं आहे. ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या कुकरमध्ये ज्या कढईमध्ये आपण जो केक टीन घेतला आहे तो राहील अशा पद्धतीचंच आपल्याला कुकर किंवा पातेलं किंवा कढई घ्यायची आहे. मी ह्या घेतलेल्या पातेल्यामध्ये हार्ट शेपचा केक टीन परफेक्ट राहतो आतमध्ये, म्हणून मी हे मोठं पातेलं घेतलं. जरा तुम्ही कढई किंवा कुकर पण घेऊ शकता. याच्यामध्ये खाली तळाला घालते आहे मीठ. हे मीठ मी बऱ्याच केक आणि कुकीज बेक करण्यासाठी वापरलं आहे. केक किंवा कुकीज बेक करून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हे मीठ तुम्ही काढून ठेवा, डब्यामध्ये पुन्हा पुन्हा बेक करण्यासाठी वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टँड पण ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपलं केकचं बॅटर तयार होईपर्यंत हे आपलं प्रीहीट होईल साधारण 10 ते 15 मिनिटात. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता आपण केकच्या बॅटरला सुरुवात करूया. आधी आपण घेणार आहोत 1/2 कप एवढं दही. दही थोडंसं फेटून घेऊया, गुठळ्या मोडून घेऊया. आता मी इथे साधारण 1/4 कप म्हणजे 3/4 कप एवढी पिठी साखर ती वाटून घेतली आहे, ती आता मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी पिठी साखरेबरोबर दही छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये घालूया 1/2 कप एवढं व्हेजिटेबल ऑइल. हे नॉर्मल कुठलंही फ्लेवर्ड तेल नाही आहे, नॉर्मल तेल असतं ते घालायचं. हेही छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत व्हाईट रोज इसेन्स. तुमच्याकडे हा फ्लेवर जर नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स पण घालू शकता, पण रेड वेल्वेट केकसाठी व्हाईट रोज इसेन्सचा फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे साधारण 1/2 टीस्पून एवढं व्हाईट रोज इसेन्स घालते मी. एवढा व्हाईट रोज इसेन्स हा डार्क असतो खूप, त्यामुळे 1/2 टीस्पून म्हणजे 1/2 छोटा चमचा इनफ होतो. इथे आता 1/2 कप आपण मैदा घ्यायचा आहे, 1 कप आणि हा 1/2 कप. 1/4 कप एवढी मिल्क पावडर, 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा. आता हे सगळं व्यवस्थित आपण स्ट्रेन करून घेऊया. हे मिक्स करूया सगळं मिश्रण. गरज पडल्यास 1/2 कप एवढं आपण दूधही वापरू शकतो ह्याच्यामध्ये. 1/2 कप दूधही घालायचं आहे कारण हे मिश्रण थोडंसं घट्ट होणार आहे, त्यामुळे हे केकच्या बॅटर कन्सिस्टन्सीला येण्याकरता ह्याच्यामध्ये 1/2 कप इतकं दूध घालायचं आहे. आलेलं आहे 1/2 कप दूध आहे. हे दूध थोडं थोडं करून घालूया. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, या कन्सिस्टन्सीचं बॅटर झालं पाहिजे.
आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत रेड कलर। रेड वेलवेट केक बनवतोय त्याच्यामुळे आता याच्यामध्ये घालायचं रेड कलर। मी इथे आयसिंग जेल कलर घेतला आहे रेड कलर, ते आता लिक्विड ड्रॉप आहेत रेड कलरचं ते घालूया। आता आपण ह्या ग्रीस केलेल्या हार्ट शेपच्या केक टिनमध्ये हे बॅटर ओतून घेऊया। आता हे मिश्रण आपण 5 ते 6 वेळा टॅप करून घेऊया, एअर बबल्स जर असतील तर निघून जातील। आपण प्रीहीट करायला ठेवलेलं पातेलंही तापलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये हा केकचा टिन ठेवूया। आता झाकण ठेवूया आणि एक साधारण 40 ते 50 मिनटं हा केक बेक करून घेऊया लो फ्लेमवर। 45 ते 50 मिनटं झालेली आहेत आपण केक बेक करायला ठेवला आहे। आता आपण बघूया बेक झाला आहे का। वाव, कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे रेड वेलवेट केकचा। आता आपण माझ्याकडे अशी एक टूथपिक आहे, लांब मोठी टूथपिक आहे, त्या टूथपिकच्या साह्याने मी बघते की शिजलाय का केक। तुम्ही सुरीच्या साह्याने पण बघू शकता। थोडंसं अजून एक 5 मिनटं होऊ दे असं मला वाटतंय। 5 मिनटांनी आपण पुन्हा चेक करूया कारण थोडासा मध्ये मला वाटतोय व्हायला हवा अजून बेक। 5 मिनटांनी आपण पुन्हा चेक करूया, पुन्हा एकदा बघूया आपण केक शिजला आहे का। परफेक्ट 50 मिनटं होऊन गेलेली आहेत। हे बघा केक आपला छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हा शिजलेला केक आपण बाहेर काढूया आणि थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर अनमोल्ड करूया। आता हा केक मी थंड करायला ठेवलेला आहे, केक पूर्णपणे गार झालेला आहे। आता आपण हा अनमोल्ड करूया। आधी एजेस आहेत त्या लूज करून घेऊया। बटर पेपर काढूया। तर अशा पद्धतीने आपला हार्ट शेप वाला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक रेडी आहे। तुम्हाला आता मी केक कट करून दाखवते कसा झालाय, आपण तो बघूया केक। बघा एकदम स्पॉन्जी असा केक झालेला आहे। आपला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक रेडी आहे। यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला हा सोप्पा केक नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओ करता नेहा चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत नमस्कार।